श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा आजचा दिवस आपल्या सगळ्यांना खूप छान जावो चांगला जावो स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना कर, करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटी का भरावी आणि आईला अशी कोणती वस्तू द्यावी की जिने तिचं सौभाग्य अधिक बळकट होईल याविषयी माहिती सांगणार आहे आपण इतर वेळेस आईची ओटी भरत नाही कारण आपण त्या आईच्या उदरातूनच जन्म घेतलेला असतो आणि ती आईच आपली जन्मदाती त्यामुळे आपण तिच्याच ओटीतून जन्म घेतलेला असतो त्यामुळे आपण आपल्या आईची आणि आपल्या सासूबाईंची कधीच ओटी भरत नाही परंतु अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना अधिक मास पुरुषोत्तम मास हा ते तीस महिन्यानंतर येतो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तीन वर्षानंतर हा महिना येतो हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो याचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण खूप सारे व्रतवैकल्य किंवा जितकी काही पूजा करू त्याचं पट आप त्याची फळ आपल्याला खूप जास्त पटीने मिळतं त्यामुळे या महिन्याचं एक वेगळं महत्त्व आहे या महिन्यामध्ये जावयाचा मानपान केला जातो धोंडेवान केलं जातं धोंडेवान आपण जावायला काय करावं याविषयीचा व्हिडिओ आधीच आहे तो आपण पाहू शकता पण या महिन्यामध्ये म्हणूनच या महिन्याचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची आहे ती ओटी कशी भरायची याविषयी आता आपण माहिती पाहूयात आपल्या आईची ओटी आपण जसं देवीची ओटी भरतो खना नारळाने तशीच तुम्हाला जर शक्य असेल परिस्थिती असेल तर यथाशक्ती आपल्याला जसं शक्य असेल तसं आपल्याला जर शक्य असेल तर एखादी साडी घ्या चांगली साडी ब्लाऊज पीस नारळ वगैरे घेऊन खना नारळाने आपल्या आईची ओटी भरायची आहे त्याचसोबत तुम्ही आपल्या सासूबाईंची ओटी नाही भरायची पण त्यांनाही तुम्ही सा जर इच्छा असेल तर साडी वगैरे घेऊ शकता आ, या महिन्यामध्ये जितका आपण दानधर्म करू त्याला खूप महत्त्व आहे आणि त्याचं आपल्याला जास्त प्रमाणात पुण्य प्राप्त होतं त्यामुळे तुम्ही आईसाठी आणि सासूबाईंसाठी नक्कीच साडी घेऊ शकता आईची ओटी आपल्याला ज्यावेळेस शक्य असेल तर नक्कीच धोंड्याच्या महिन्यात आपण ओटी भरावी कारण आपल्याला हा एकच महिना असतो की ज्यात आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो इतर वेळेस आपण कधीच आपल्या आईची ओटी भरू नये तसेच सासूबाईंची ओटी का भरायची नाही तर सासूबाईंनी आपल्याला त्यांचा मुलगा दिलेला असतो तो त्यांच्या उदरातून त्यांच्या ओटीतून आलेला आहे तो आपल्याला त्यांनी दिलेला आहे म्हणून आपल्याला आपल्या सासूबाईंची ओटी भरायची नसती लक्षात ठेवा या दोन व्यक्ती अशा आहेत ज्यांची आपल्याला ओटी कधी भरायची नसते फक्त दोंड्याच्या महिन्यात आपल्याला आपल्या आईची ओटी भरायची असते तर नारळाने ना आपल्याला जसं शक्य होईल तसं साडी वगैरे घेऊन आपण आपल्या आईची ओटी भरू शकता त्यानंतर आपण अधिक महिन्यामध्ये जोडवे बदलण्याची प्रथा आहे जोडव्यांमध्ये भर घालून जोडवे घेतले जातात तर हे जोडवे का घ्यायचे आणि त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे याविषयी माहिती पाहू जो आत्ताच्या जगामध्ये बर्या बऱ्याचशा मुली जोडवे घालायला आवडत नाही त्यांना परंतु हे असं करणं नक्कीच चुकीचं आहे कारण आपल्या स्त्रीच्या शरीरावर लग्नामध्ये जे काही अलंकार चढवले जातात त्या प्रत्येक अलंकाराचं एक वेगळं महत्त्व आहे जसं की मंगळसूत्र आपल्या सौभाग्याचं प्रतीक आहे तसेच आपले तसे आपण लग्नामध्ये जे काही अलंकार घालतो ते सगळं आपल्या सौभाग्याचं प्रतीकच असतं त्यामुळे मंगळसूत्र जोडवे पैंजन या सगळ्या गोष्टी नक्कीच स्त्रियांनी क कराव्यातच तर आपण या धोंडे धोंड्याच्या महिन्यामध्ये किंवा अधिक मासामध्ये बऱ्याच ठिकाणी आई आपल्या मुलीला जोडवे करून देते किंवा मग सासूबाई वगैरे आपल्या सोनांना जोडवे करून देतात जोडव्यामध्ये भर घालतात तर ब जोडवेमध्ये भर घालणं म्हणजे काय ते जुने जोडवे देऊन त्यापेक्षा थोडेसे जास्त वजनाचे किंवा त्या वजनाचे तसेच आपण जोडवे घेऊ शकता जोडवे कसे घ्यायचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे आमच्या इकडे लग्नातच घालताना वेढ्याचे जोडवे घातले जातात आणि ते सव्वा महिन्यानंतर बदलून त्याचं सुट्टे जोडवे केले जातात आणि नंतर सुट्टे जोडवे घालण्याची प्रथा आहे लग्नाच्या सव्वा महिन्यापर्यंतच आपण फक्त वेढ्याचे म्हणजे आमच्या इकडची प्रथा अशी आहे काही ठिकाणी वेढ्याचे जोडवेही कायमस्वरूपी वापरले जातात तर आपल्याला जसे आवडतील तसे तुम्ही जोडवे नक्की या महिन्यामध्ये घ्या या महिन्यामध्ये जोडवे घेणं पैंजन घेणं या गोष्टींना महत्त्व आहे परंतु जोडव्याला खूप जास्त महत्त्व आहे आपण या महिन्यामध्ये नक्कीच आपले जोडवे बदलून घ्या आणि त्यात भर घालून घ्या तर जोडव्याचं आणि आपल्या पायांचं किंवा याचं काय सायंटिफिक रिझन आहे की आपण जोडवे पायामध्ये घालावे तर जोडवे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी प्राप्त करतात त्याचसोबत आपण अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये जोडवे घालतो ते ती जी चांदी आहे किंवा घातलेली चांदी त्या त्या बोटाचं जे कनेक्शन असतं ते आपल्या गर्भाशयापर्यंत असतं त्यामुळे आपलं गर्भाशय व्यवस्थित राहण्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपण हे जोडवे नक्कीच पायामध्ये घातलेच पाहिजेत त्याचसोबत आपल्याला जे काही मासिक धर्म असतो आपला महिन्याचा त्यामध्ये त्यामध्ये रक्तश्राव व्यवस्थित होण्यासाठी देखील जोडवे अत्यंत महत्त्वाचे असतात त्यामुळे आपण पायामध्ये जोडवे आणि पैंजण हे नक्कीच घातले पाहिजे त्यामुळे आपल्या पायाला एक शक्ती मिळते पायामध्ये आपण नेहमी चांदीचेच जोडवे वापरावेत आता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किंवा काही आता नवीन याच्यामध्ये खूप प्रकार आलेले आहेत परंतु घालताना शक्यतो पायामध्ये चांदीचेच जोडवे घालावेत त्याचाच आपल्याला फायदा होतो आपल्या शरीराला फायदा होतो तर घालताना चांदीचे जोडवे घाला आईची ओटी या महिन्यामध्ये का भरायची तर आईने आपल्याला जे कन्यादान केलेलं आहे ते सर्व आपल्या या हिंदू धर्मामध्ये कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं त्यामुळे आपल्या आईवडिलांनी जे कन्यादान केलेलं आहे ते कन्यादान केलेलं असतं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईची आपल्याला या महिन्यामध्ये ओटी भरायची असते ती तुम्ही खना नारळेने भरा आणि ज्यावेळेस आपण आपले जोडवे बदलतो त्यावेळेस फुलना ना फुळाची पाकळी म्हणून आपल्या आईसाठी देखील नक्कीच जोडवे बनवून तुम्ही आईला ती भेट द्या तो एक सौभाग्य अलंकार आहे त्यामुळे आपल्या आई आईच्याही सौभाग्याची वृद्धी होईल सौभाग्य वाढेल त्यामुळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आई मुलीला बनवून देते परंतु जर आपल्याला शक्य असेल तर नक्कीच आपण आपल्या आईच्या जोडव्यांमध्ये भर घाला आणि अशा पद्धतीने या अधिक मासामध्ये आपल्या आईची आपल्या हातून जी, हा जी काही थोडीफार सेवा करता येईल किंवा आपल्या आईला जो काही आनंद देता येईल तो द्या आणि आईचे आपल्याला आशीर्वाद तर भरपूरच असतात तसं पाहायला गेलं तर आपले आई वडील आपल्याकडून मुलींकडून तर नक्कीच काहीच घेत नाहीत परंतु आपल्याकडनं जितकं शक्य होतं आहे तितकं नक्कीच करावं आत्ताच्या जगामध्ये सगळ्या मुली इंडिपेंडंट आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काही ना काही कमवतो पण ज्यांना शक्य नाही त्यांनी थोडं तरी काहीतरी आपल्या आईसाठी करा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे दुर्भाग्यवश जर कोणाला आई नसेल तर त्यांनी कोणाची ओटी भरावी तुम्ही ज्यांना आपल्या आईच्या जागी मानता नक्कीच तुम्ही त्यांची ओटी भरू शकता त्यामध्ये तुमची मोठी बहीण असेल मावशी असेल काकू असेल यापैकी कोणीही किंवा इतर बाहेरची कोणती स्त्री तुमच्या आईची जवळची मैत्रीण वगैरे त्यांना तुम्ही आमच्या आपल्या आईच्या जागी मानत असाल त्या अशा व्यक्तींची तुम्ही अशा स्त्रीची तुम्ही नक्कीच ओटी भरू शकता तिच्यासाठी तुम्ही आईसाठी जे करता ते तुम्ही नक्कीच त्या त्या स्त्रीसाठी करू शकता आता तर या अधिक मासामध्ये नक्कीच आपल्या आईची ओटी भरा आणि आपल्याला अजून जास्त आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर ही होती छोटीशी माहिती आईची ओटी कशी आणि क कशी भरावी का भरावी याबद्दल त्यासोबत आपण आपल्या आईला काय भेटवस्तू द्यावी याबद्दल आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सहित आणि माहिती सहित तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ